आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी निखिल जाधव, स्वानंद न्यूज मध्ये स्वागत आहे. चर्चा तर होणारच. एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून विठ्ठलवाडी पोलिसांनी त्या नराधमाच्या मुसक्या आवळल्यात. बदलापूरमध्ये राहणारा नराधम आरोपी सुनील खरटमल याने विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन पीडित तरुणीला सतत लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत बलात्कार केल्याची तक्रार विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात पीडित तरुणीने दिली होती. 10 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास पीडित अल्पवयीन मुलगी ही तिच्या नातेवाईकासह पोलीस ठाण्यात आली. पोलीस ठाण्यात आल्यानंतर तिने आरोपीत नामे सुनील खरटमल वय 31 राहणार बदलापूर याच्या विरोधात तक्रार दिली. सदर पीडित अल्पवयीन मुलीने मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर जून 18 ते 16 ऑगस्ट 18 पर्यंत लैंगिक संबंध प्रस्थापित करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले अशा प्रकारे तक्रार दिल्याने ती तक्रार दाखल करून घेण्यात आली आणि सदर आरोपीवरती भारतीय दंडविधान संहिता कलम 376, 376(2)(n) पोक्सो कायदा कलम 4 आणि 6 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर यातील आरोपी सुनील खरटमल याला अटक करण्यात आलेली आहे. त्यानंतर त्याला माननीय न्यायदंडाधिकारी सोम हजर केले असता त्याला दिनांक 20 ऑगस्टपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे. तत्काळ या प्रकरणी नराधम आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केले असता 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चौधरी करत आहेत. शुभम पाटीलसह अक्षय पैसाणे, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.